Namaskaram, Sankranti, Makara Sankranti, blessings to every one of you. मकर संक्रांतीचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना. ही अशी वेळ आहे जेव्हा पृथ्वीचं नातं सूर्याशी बदलतं, किंवा दुसऱ्या शब्दात सूर्य उत्तरेच्या दिशेने सरकतोय. तर खास करून आपल्यासाठी जे उत्तर गोलार्धात राहत आहेत, आता आपल्याला सर्वात जास्त ऊन मिळणार आहे. तर तुमच्यापैकी जे उष्णकटिबद्ध प्रदेशात राहतात, तुम्हाला वाटेल जास्त ऊन म्हणजे खूप जास्त उष्णता, तापमान वाढ, आपल्याला त्रास होणार. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की त्रास होतोय तो जास्त उन्हामुळे नाही, त्रास होतोय तो पुरेशी सावली नसल्यामुळे. हा एक असा चमत्कार आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. साधारण 1.5 अब्जाहून जास्त वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनुसार, मला नीट माहीत नाही आहे, ते म्हणतायत की पहिलं ॲल्गी, कुठलं तरी खूप स्मार्ट ॲल्गी किंवा फंगायला ही कल्पना सुचली. त्यांना शोध लागला की जिथे ते स्वतःचं अन्न बनवू लागले उन्हाचा वापर करून. ह्या चमत्काराला आपण आज फोटोसिंथेसिस म्हणतो. मला तुम्ही ह्याकडे नीट लक्ष देऊन ऐकायला हवंय. गेल्या 1000 वर्षांमध्ये 85% फोटोसिंथेसिस नाहीसं झालं या पृथ्वीवरून. फोटोसिंथेसिस मूळ आधार आहे पृथ्वीवरच्या सर्व जीवनाचा. वनस्पती जीवन, प्राणी जीवन, तुमचं जीवन, माझं जीवन, सगळं काही फोटोसिंथेसिसवर आधारित आहे. पण हे 85% कमी झालंय. म्हणून आपण हा संकल्प केला पाहिजे. सूर्य वर येतोय आणि जास्त ऊर्जा देतोय, कारण सर्व जीवन हे सौर ऊर्जेवर चालू आहे शेवटी. आणि जो चमत्कार घडून येतो तो आहे फोटोसिंथेसिस. म्हणून आपल्याला हा संकल्प केला पाहिजे की प्रत्येक नवं हिरवं पान जे आपण या धरतीवर आणतो ते आणखी एक पाऊल आहे हवामान बदल, तापमान वाढ आणि ह्यासारख्या समस्या सोडवण्याचं. तर आपल्या हृदयात जर थोडंफार प्रेम असेल, जर आपण हा अग्नी वापरत नसू, सूर्य म्हणजे आगीचा गोळा आहे, त्या आगीच्या गोळ्याने विविध प्रकारच्या आगीच्या गोळ्यांना चालना दिली आहे. आत्ता सध्या जर तुम्हाला तपासायचं असेल की कुणी जिवंत आहे की नाही, तुम्ही बघता की ते कोमट आहेत की गार, कारण हा जीवनाचा अग्नी आहे. तर तुमच्या आत काय जळतंय, तो जीवनाचा अग्नी आहे जो नक्कीच जळतोय, की वासनेचा अग्नी आहे, की प्रेमाचा, राग आणि द्वेषाचा अग्नी आहे, की प्रेम आणि समावेशकतेचा अग्नी आहे. कुठल्या प्रकारचा अग्नी तुमच्या आत प्रज्वलित आहे हेच तुमच्या जीवनाची प्रकृती ठरवेल. तर ह्या उत्तरायणात जेव्हा सूर्याची ऊर्जा सर्वाधिक होणार आहे, एक गोष्ट म्हणजे ही खात्री करणं की सकारात्मक अग्नी तुमच्या आत प्रज्वलित असला पाहिजे. प्रेमाचा, आनंदाचा, सहभाग, जगासोबत जोडणं, आणि हे सुद्धा की तुम्ही सूर्याचा प्रकाश वापरला पाहिजे. उकाड्याबद्दल तक्रार करण्याऐवजी निदान एवढी खात्री करा की तुम्ही आणखी थोडी हिरवी पानं निर्माण करा. हिरवी पानं खरेदी करू नका कुठल्या दुकानामध्ये जी प्लॅस्टिकची आहेत. मी म्हणतोय काहीतरी मातीत लावा, जमीन सावलीखाली येऊ दे. झाडच असली पाहिजेत असं नाही, कुठल्या तरी प्रकारचं गवत, वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारची हिरवळ, कुठल्या तरी प्रकारे. जर जमिनीच्या थेट संपर्कात येणारा सूर्यप्रकाश कमी असेल, पण जर सूर्यप्रकाश कार्बन शुगरमध्ये बदलत असेल आणि ते जमिनीत जात असेल, मग तुम्ही ह्या पृथ्वीसाठी अगदी उत्तम काम करताय. आणि ही पृथ्वी आपलं घर आहे. काही लोक तुम्हाला सांगतायत की आणखी कुठला ग्रह आहे जिथे तुम्ही जाऊ शकता, तिथे जाऊ नका. हा आपल्या सूर्यमालेतला सर्वोत्तम ग्रह आहे. सगळं काही लाखो प्रकाश वर्ष दूर आहे, ते फक्त एक पोकळ स्वप्न आहे. तुम्ही सगळेजण ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी हा एक संकल्प घेऊया, आपल्या भोवतालच्या जमिनीवर शक्य तेवढी हिरवळ निर्माण करूया, ज्या कुठल्या प्रकारे शक्य असेल. जर तुम्हाला करता येत नसेल, तुम्ही एक मेसेज पाठवा कावेरी कॉलिंगला, आम्ही लावू तुमच्यासाठी, तुमच्या वतीने. हे होतंय ह्याची खात्री करा, कारण आपलं भविष्य ह्यातच आहे. तर संक्रांतीचा हाच अर्थ आहे की हा एक बदल आहे. तर हे आपल्यावर आहे, हा बदल करणं. समस्यांचं मूळ असण्यापासून ते उपायाचा स्रोत होण्यापर्यंत ही माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे तुमच्यापैकी प्रत्येकाने. जर तुम्ही इथे मनुष्य म्हणून असाल, तर तुम्ही उपायाचा स्रोत बनलं पाहिजे, समस्येचा नाही. पुन्हा एकदा माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुम्हा सर्वांना ह्या मकर संक्रांतीसाठी.